महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर, 27 सप्टेंबरला होणार पुढील सुनावणी। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नियमानुसार मैदान मिळणार, कोणतंही मैदान गोठवलं नसल्याचंही केलं स्पष्ट। कैद्यांकडे गांजा आणि मोबाईलचे बॅटरी सापडल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाकडून नागपूर जेलमध्ये सर्च ऑपरेशन, जेल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। पिंपरी चिंचवडमध्ये अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने उद्योजकांना मोठा फटका, 630 कंपन्यांमधील उत्पादन ठप्प। आयकर विभागाची 7 राज्यांमध्ये छापेमारी, राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निकटवर्तीयांवर टाकले छापे। शिर्डी बारामतीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, नदी नाल्यांना पूर आल्यानं रस्ते गेले पाण्याखाली, घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं अतोनात नुकसान। आणि साताऱ्याच्या नागठे गावात जिलेटिन कांड्यांच्या साह्याने फोडलं बँक ऑफ इंडियाचं एटीएम, पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचं आव्हान। आता बातम्या, नमस्कार, मी विशाल परदे।